सोहळा देशपांडे यांचा नमस्कार। खरं तर आज तुम्हाला श्रोते म्हणून संबोधणं हे चुकीचं ठरेल, कारण आज तुम्ही सर्व मंडळी जी उपस्थित आहात ते आम्ही सर्व लोक जो एक गाण्याचा कार्यक्रम सादर करणार आहोत त्याचा रस घेण्याकरता, तर नमस्कार रसिक हो। संगीताची मुळीच आवड नाही अशी व्यक्ती सापडण्यास कठीणच। एखादं गाणं आपल्याला आवडतं आणि मग मनात अनेक उत्तम प्रश्न देऊन जातो की स्वर म्हणजे काय, हे गाणं कोणत्या रागात असेल तर राग म्हणजेच काय, अशा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही आज या कार्यक्रमाद्वारे करणार आहोत। रसिक हो भारतामध्ये संगीताच्या दोन मूळ पद्धती, एक उत्तरी पद्धत आणि दक्षिणी पद्धत। दक्षिणी पद्धत म्हणजेच कर्नाटकी पद्धत ही भारताच्या तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा या प्रांतांमध्ये प्रचलित आहे। तर दुसरी पद्धत म्हणजे उत्तरी किंवा उत्तर हिंदुस्थानी पद्धत ही भारतामध्ये महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात, पंजाब या प्रांतांमध्ये प्रचलित आहे। वास्तवात या दोन्ही संगीत पद्धतींचं मूळ मात्र एकच, पण याला प्रस्ताव, याला समोर मांडण्याचे जे प्रकार आहेत ते मात्र वेगवेगळे। या दोन्ही पद्धतींमध्ये मूळ असे सात स्वर, षडज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, दैवत आणि निषाद। आणि या सात स्वरांमधील एक स्वर निषाद, निषाद काने आज आपल्या ते समोर आमच्या समोर मंचावर आहे। सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सौ अर्चना कानेरे यांचा हा चिरंजीव, पंडित ओंकार गुलवडी आणि किशोर पांडे यांच्याकडून यांनी तबल्याची शिक्षा घेतली आहे। तसंच माझ्या बाजूला बसलेला अंबरीश एकदम तरुण जमाचा, वयाच्या 5 वर्षांपासून त्यांनी तबला आणि हार्मोनियम या दोन्हींचं विद्या घेण्याची सुरुवात केली। आज आपल्याला कार्यक्रमामध्ये हार्मोनियमवर तो साध्य